प्रसिद्ध गायक के यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं काल निधन झालं. कोलकाता इथल्या लाईव्ह कॉन्सर्ट दरम्यान हृदयविकाराचा त्यांना झटका आला. त्यांना CMRI रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण रुग्णालयात डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. के यांच्या निधनानं संपूर्ण संगीत विश्वावर शोककळा पसरली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह संगीत क्षेत्रातल्या मान्यवरांनी, बॉलिवूड सेलिब्रिटीजनी शोक व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहिली. के यांच्या लाईव्ह कॉन्सर्टमधला 45 सेकंदाचा त्यांच्या गाण्याचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. या कॉन्सर्टमध्ये हम रहे या न रहे कल हे गाणं गाताना ते दिसून येत आहे. गायक के यांचा हा असा मृत्यू निश्चितच सर्वांना हळहळ करायला लावणार आहे. अवघ्या 53व्या वर्षी के यांचं अकाली मृत्यू त्यांना येणं आणि स्टेजवरच कॉन्सर्ट दरम्यान त्यांना हा मृत्यू आलाय. निश्चितच सगळ्यांनी हळहळ व्यक्त करायला लावणारी अशी ही खर तर घटना घडली आहे. उन्होंने 7वें करियर शुरू की थी और अच्छा सिंगर, मतलब बहुत ही बेहतरीन सिंगर था. जो इंडियन फिल्म इंडस्ट्री में जो रॉक गाने जब से आने लगे उसमें केकी की आवाज़ जो है वो एक बहुत बड़ा योगदान उसमें रखा है. और बहुत लोगों के गाने हिट होते हैं लेकिन गले की आवाज़ जो प्लेबैक सिंगिंग में एक हीरोइक आवाज़, एक सुंदर आवाज़ जो कान में बहुत खूबसूरत लगे, वैसी आवाज़ के मालिक थे वो. और वन ऑफ द बेस्टेस्ट गाइज, नॉन कंट्रोवर्शियल, कभी गाने के सिवा और किसी चीज़ में कभी भी आप केकी का कोई भी बात नहीं सुनेंगे. एकदम शांतिपूर्ण जिंदगी जीते थे. पार्टीज वार्टीज में ज़्यादा हम उनको देखते भी नहीं थे. और 10-15 दिन बॉम्बे में रहना, फिर छुट्टी में जाना, पूरा फैमिली मैन थे, चिल्ड्रेन एंड ऑल दैट. इट्स जस्ट अ वेरी डिवास्टेटिंग थिंग. 53 साल की उम्र में मालूम नहीं जिंदगी और किस किस तरीके से हम लोगों को ये समझाएंगे कि सुबह आँख खुली और आपको रोशनी दिखाई दी, ये अपने आप में एक बहुत बड़ी अद्भुत चीज़ होगी. तर के यांचा हा अल्प परिचय आहे. 53 वर्षांचे होते. बॉलिवूड मधले सर्वोत्तम गायकांपैकी एक अशी त्यांची गणना होत होती. अनेक भारतीय भाषांमधल्या गाण्यांना के यांनी आवाज दिला होता. आतापर्यंत 200 हून अधिक सुपरहिट गाणी के यांनी गायलेली होती. तरुणाईमध्ये अति प्रचंड असा लोकप्रिय आवाज होता. हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड, मराठी भाषेत सुद्धा त्यांनी गाणं गायलंय. केकेंची रोमॅन्टिक गाण्यांसह पार्टी सॉंग सुद्धा प्रसिद्ध आहेत. आणि या संदर्भातली एक आणखी अपडेट बातमी सध्या येते. केकेंच्या कपाळावर तोंडाच्या बाजूला काही जखमा असल्याचं सूत्रांकडून आता कळतंय. पोस्टमार्टम रिपोर्ट नंतरच त्यांच्या मृत्यूचं कारण स्पष्ट होणार आहे. मात्र ही आणखी एक धक्कादायक खुलासा यापुढे झालेला आहे. अर्थात यावर आणखी अपडेट्स येणं बाकी आहे. मात्र के यांच्या कपाळावर, तोंडाच्या बाजूला काही ठिकाणी जखमा होत्या. के यांची पत्नी आणि मुलगा आता मुंबईतून कोलकात्याकडे रवाना झालेत. कोलकात्यामध्ये काल कॉन्सर्ट दरम्यान छत्रपतींचा विचार म्हणजे